हॅलो एवरीवन तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बेसिक सिन्टॅक्टिकल कन्स्ट्रक्शन जावा या चॅप्टरमधील पुढचा पार्ट बघायचा आहे ठीक आहे तर या भागामध्ये आपल्याला धीस कीवर्ड काय आहे तो कसा काम करतो आणि त्याचा म्हणजे त्याचे जे युजेस आहेत ते कुठं कुठं आपण करू शकतो हे आज आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर आज आपण बघूया धीस कीवर्ड धीस इज अ रेफरन्स व्हेरिएबल दॅट रेफर्स टू द करंट ऑब्जेक्ट म्हणजे काय याचा अर्थ धीस कीवर्ड हा कशासाठी वापरला जातो तर इट र, इट इज यूज टू रेफर द करंट ऑब्जेक्ट म्हणजे जो करंट ऑब्जेक्ट जो सिलेक्ट केला असेल कंपायलरने तो रेफर करण्यासाठी धीस कीवर्ड वापरतात म्हणजेच काय करंट ऑब्जेक्ट जो सिलेक्टेड असेल त्याच्या रिलेटेड मेथड्स असतील किंवा कन्स्ट्रक्टर असेल किंवा व्हेरिएबल्स असतील त्या सगळ्या ॲटोमॅटिकली त्या करंट ऑब्जेक्टची निगडीत असतील त्या कॉल करणार तो बाय युझिंग धिस कीबर्ड ठीक आहे इथे दिल्याप्रमाणे एक्झा या इमेजमध्ये धिस काय काय तो रेफर करतो इट रेफर्स द स्टेट म्हणजे जी ऑब्जेक्टची जी स्टेट असेल किंवा त्याचा जो बिहेवियर असेल तो काय करतो रेफर करतो ठीक आहे आता ह्या धिस कीबर्डचे वेगवेगळे युजेस आहेत ठीक आहे या टोटली मी याच्यापेक्षा जास्त आहेत पण मी फक्त तीनच दिलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत ठीक आहे पहिला जो युसेज आहे तो बघा धीस कॅन बी यूज टू रेफर करंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे आपल्याला जर करंट क्लासचा ऑब्जेक्ट जर रेफर करायचा असेल आता इथे इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणून तुम्ही ॲज अ ऑब्जेक्ट म्हणू शकता ठीक आहे तर तो जर रेफर करायचा असेल तर मला धीस कीवर्ड वापरायचा आहे आता सेकंडमध्ये तुम्हाला दिलेलं आहे धीस कॅन बी यूज टू इनवो करंट क्लास मेथड एखाद्या क्लासची जर मेथड म्हणजे करंट क्लासची जर मेथड जर ॲक्सेस करायची असेल तर आपल्याला धीस किबोर्ड वापरला पाहिजे त्याचप्रमाणे तिसरं दिलेलं आहे धीस कन्स्ट्रक्टर हा तो कशा करंट क्लासचा कन्स्ट्रक्टर जर इनोवो करायचा असेल तर तुम्हाला धीस कन्स्ट्रक्टर वापरावा लागेल ठीक आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता धीस कीवर्ड हा कशासाठी वापरला आहे तर धीस कीवर्ड आपल्याला जर लोकल व्हेरिएबल असतील किंवा इन्स्टन्स व्हेरिएबल असतील आता इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे जे ऑब्जेक्टशी निगडीत असतील त्याला विदाउट डॉट ऑपरेटर आपण डायरेक्टली कॉल करू शकतो असे जे इन्स्टन्स व्हेरिएबल्स असतील त्याच्यामध्ये आणि लोकल व्हेरिएबलमध्ये डिफरन्स दाखवण्यासाठी थोडक्यात डिफरन्स आपल्याला दाखवायचा असेल तर आपण धीस कीवर्ड वापरू शकतो ठीक आहे आता तुम्हाला एक्झाम्पल मी घेतल्यानंतर लक्षात येईल ॲक्च्युअलमध्ये की धीज कीवर्ड काय आहे ठीक आहे तर आपण नेक्स्ट पार्ट बघूया धीस कीवर्ड इज यूज टू इनवोक आता हे तीन जे वेगवेगळे मी दिलेले आहेत ते इनवोक कसे करायचे म्हणजे त्यासाठी एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे ठीक आहे आता करंट क्लास मेथड जर कॉल करायचे असेल किंवा तो ॲटोमॅटिकली कॉल करतो त्याचा मी दिले बघा वी इनवोक द मेथड ऑफ द करंट क्लास बाय यूजिंग धिस कीवर्ड धिस कीवर्ड वापरून आपण करंट क्लासची मेथड कॉल करू शकतो इफ वी डोंट यूज धिस कीवर्ड कंपायलर ॲटोमॅटिकली ॲड द धिस कीवर्ड म्हणजे काय इथं 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 कंपल्शन नाही आहे इथं कंपल्शन नाही आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेला धीस कीवर्ड द्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे जर धीस किवड जर दिला नसेल तर कंपाइलर ॲटोमॅटिकली काय करतो धीस कीवर्ड तिथं प्लेस करतो ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता एक्झाम्पलमध्ये ते एक क्लास ए दिलेला आहे त्याची एक मेथड यम दिलेलं आहे मेथड परत एन दिलेलं आहे बरोबर आहे बघू शकता आणि त्या मेथड यमने यनमध्ये काय केलं आहे ती थोडक्यात यम ही ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहे असं म्हणू शकतो कारण त्याला क्लासची बॉडी काहीच लिहिलेली नाही आहे म्हणून आपण इथं म्हणू शकतो यम इज अॅबस्ट्रॅक्ट पण ऍबस्ट्रॅक्ट किवर्ड वापरला नाही आहे एवढाच फरक आहे मग वॉइड यन म्हणजे यन मेथडमध्ये आपण यम मेथड कॉल केलेले आहे आणि डायरेक्टली क्लास एच्या ऑब्जेक्टने आपण ती एन मेथड कॉल केलेली म्हणजेच याचा अर्थ ॲटोमॅटिकली आपण एन मेथड पण आणि यम मेथड पण कॉल केलेला आहे मग इथं करंट क्लास जो क्लास ए आहे त्या ए क्लासची जी मेथड आहे ती विदाउट धीस कीवर्ड पण आपण डायरेक्टली कॉल करू शकतो पण कंपायलर काय करतो फक्त त्याला धीस डॉट त्या यम मेथडला फक्त ॲड केलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये हे तुम्हाला दिसत नाही आहे पण ॲक्च्युअलमध्ये कंपायलर काय करतो धीस डॉट यम असं लिहिते ठीक आहे ह्याच्यासाठी पण आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं परत ठीक आहे त्यानंतर दिस टू इन्वोक द करंट क्लास कन्स्ट्रक्टर आता कन्स्ट्रक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे इट कन्स्ट्रक्ट द व्हॅल्यू फॉर द ऑब्जेक्ट ऑब्जेक्टसाठी तो व्हॅल्यू कन्स्ट्रक्ट करतो ठीक आहे इट इज यूज टू इनवोक द करंट क्लास कन्स्ट्रक्टर करंट क्लास कन्स्ट्रक्टर तर तुम्हाला वापरायचा असेल तर तो वापरू शकतो ठीक आहे इट इज यूज टू रियूज द कन्स्ट्रक्टर इन अदरवर्ड्स इट इज यूज फॉर कन्स्ट्रक्टर चेनिंगसाठी आपल्याला वापरायचं आहे याचा अर्थ काय जर आपल्याला पॅरामिटराइजड कन्स्ट्रक्टरमधून डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जर कॉल करायचा असेल तर आपण दिस वापरतो काय म्हटलं आपल्याला जर एखाद्या पॅरामिटराईज कन्स्ट्रक्टरमधून जर आपल्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जर आपल्याला कॉल करायचा असेल तर तो करू शकतो आपण ठीक है हे झाले टोटल तीन आ, युसेज कशाचे दिस कीवर्डचे त्याच्या रिलेटेड आपण एक्झाम्पल बघूया पहिले जे एक्झाम्पल आहे ते ऑब्जेक्ट कॉल करण्यासाठी आता इथे मी काय केले बघा स्टुडंट नावाचा एक क्लास केलाय आणि टेस्ट अंडरस्कोर धीस नावाचा एक क्लास केला आहे आता ह्या फाईल मी हे केल्या सेव्ह केल्या ते कुठल्या नावाने केल्या तर टेस्ट अंडरस्कोर धीस असं का केलेलं आहे कारण टेस्ट अंडरस्कोर धीस ह्याच्यामध्ये पी एस वी एम म्हणजे मेन मेथड आहे म्हणून ह्या क्लासच्या नावाने मी सेव्ह केलेली आहे फाईल की स्टुडंट क्लासने केलेली नाही आहे कारण स्टुडंट क्लासमध्ये पी एस वी एम म्हणजे पब्लिक स्टॅटिक वाईड मेन नाही आहे म्हणून ठीक आहे तर मी काय केले बघा स्टुडंट नावाचा एक क्लास केला आहे की त्याच्यामध्ये मी एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केला आहे कसला जर सॉरी पॅरामिटरायज कन्स्ट्रक्ट की त्याच्यामधून मी रोल नंबर नेम आणि फीज अशा तिन्ही त्या कन्स्ट्रक्टरमधून म्हणजे ऑब्जेक्ट थ्रू मी पास केलेले आहेत ठीक आहे मी तर रोल नंबर आहे फीज नेम घेतलेला आणि ते फक्त डिस्प्ले केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर धीस मला टेस्ट करायच्या म्हणून मी काय केलं आहे बघा दोन ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत दोन ऑब्जेक्टमध्ये तीन व्हॅल्यू म्हणजे रोल नंबर नेम आणि त्याची फीज त्या तिन्ही व्हॅल्यू पास केलेल्या आहेत आणि डिस्प्ले फंक्शन मी डायरेक्टली कॉल केलेलं आहे आता इथं इथं तुम्ही बघू शकता मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं की जेव्हा एखादा पॅरामेटरायजड जर कन्स्ट्रक्टर दिला असेल तर इथं ॲटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण कॉल होतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे कुठला तर स्टुडंट हा हा कन्स्ट्रक्टर इथं कॉल होतोच हा कन्स्ट्रक्टर कॉल होतो म्हणजे हा कन्स्ट्रक्टर कोणा थ्रू कॉल होतो तर त्या धीज कीवर्डच्या थ्रू हा कॉल होतो लक्षात घ्या ठीक आहे म्हणजेच हे फक्त एक सिम्पल एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही धिस वापरलेलं दिसत नाही आहे पण हा जो प्रोग्राम आहे जेव्हा कंपाईल करतो तो कंपाईल करत असताना कंपायलर काय करतो धिस हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा ह्याच्या म्हणजे पॅरामिटरायझर कन्स्ट्रक्टरच्या थ्रू तो कॉल होतो एवढं लक्षात ठेवा थी ठीक आहे तर हा प्रोग्राम आपण रन करून बघूया हो सेव्ह करतो रन करण्यासाठी मी ऑलरेडी फाईल बिनमध्ये मध्ये हे केलेली आहे ठीक आहे रह आपल्याला सीएमडी ओपन करायचं आहे सीएमडी मध्ये रन आहे ॲडमिनिस्ट्रेटर करू येस ठीक आहे सी स्पेस तर इथं मी ऑलरेडी मी याकडे क्लिपबोर्डमध्ये मध्ये आहे ठीक आहे ओपन रन करून बघ जेव्हा टेस्ट, दिस। तुम्हें आंसर ओ, टेस्ट, टेस्ट। आता तो वैल्यू का रहे? जीरो, नल झिरो म्हणजे काय झालेलं आहे तिथं धीस न वापरता म्हणजे याचा अर्थ काय तिथं ज्या व्हॅल्यू तुम्ही वापरलेला आहेत सेम आहेत म्हणजे इथं जे फॉर्मल आणि ॲक्च्युअल जे व्हेरिएबल आहेत म्हणजे फॉर्मल पॅरामीटर आणि ॲक्च्युअल पॅरामीटर मी इथं सेम दिलेले आहे बरोबर आहे त्याच्यामुळे व्हॅल्यू काय आलेली आहे झिरो दाखवते म्हणजे तो जे रोल नंबर नेम फीज हे आणि युजरकडने घेतलेले जे व्हेरिएबल्स असतील ते तीनही दोन्हीही सेम आहेत म्हणजे फीला फीज नेमला नेम त्यामुळे तो काय करतो झिरो दाखवतो म्हणजे तो कन्फ्युजन आहे की त्याला पॅ ॲक्च्युअल पॅरामीटर आणि फॉर्मल म्हणजे लोकल व्हेरिएबल आणि तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल ह्याच्यामध्ये तो डिफरन्स दाखवत नाही आहे बरोबर आहे तो डिफरन्स जर दाखवायचा असेल तर इथं मला काय करावं लागेल धीस कीवर्ड ॲड करावं लागेल धीस डॉट रोल धीस डॉट रोल डॉट हे तिन्ही मला इथं दाखवावे लागते एक तरी असं करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही वेगळे व्हेरिएबल्स पण वापरू शकता तिथं मग तुम्हाला धीस किवर्ड वापरायची काही गरज नाही ठीक आहे सेव मला ही फाईल पेस्ट करावी लागेल पेस्ट करावी लागेल बिनमध्ये मध्ये फाइल्स जे डी के बिन पेस्ट करावे लागेल कारण इट हॅज नो परमिशन्स टू इथे तुम्ही बघू शकता तो ऍक्च्युअल त्याच्या व्हॅल्यू ज्या असतील त्या तो दाखवत आहे ठीक आहे हे झालं एक्झाम्पल फॉर सिम्पल टू ॲक्सेस करंट ऑब्जेक्ट दिस आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे आता इथे मी काय केलेला आहे क्लास घेतलाय क्लास ए त्याच्यामध्ये मी एक मेथड घेतलाय यम आणि एन बघू शकता मग अशी जे मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण मेथड करंट क्लासची करंट ऑब्जेक्टची जी मेथड असेल ती आपण डायरेक्टली कॉल करू शकतो ठीक आहे हे आपण डायरेक्टली रन करून बघूया सेव्ह सेव टेस्ट जेव्हा टेस्ट हॅलो एन हॅलो एम म्हणजे दोन्ही मेथड्स एन मेथडच्या थ्रू इथे कॉल केलेले आहेत ठीक आहे अरे मध्ये यम लिहिलं आहे आणि एन मध्ये यन लिहिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे मी एक कन्स्ट्रक्टर के दोन केलेले आहेत एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर केला आहे आणि इथं एक पॅरामिटरायज कन्स्ट्रक्टर केला आहे मग मी काय करणार आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा पॅरामिटरायज कन्स्ट्रक्टरच्या थ्रू मी कॉल करणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये एक स्टेटमेंट प्रिंट केलं मी हॅलो ए म्हणून आणि पॅरामिटरायजमध्ये एक पॅरामीटर मी केलेला आहे एक्स आणि तो इथं मी प्रिंट केलेला आहे मग मी या टेन ही व्हॅल्यू मी इथून पास केलेली आहे ऑब्जेक्टमधून मग ह्याचा व्हॅल्यू टेन येईल हॅलो ए आणि टेन असं त्याचा आन्सर यायला पाहिजे तसं इथे आपण हे चेक करू एकदा हे झालं करंट क्लास ऑब्जेक्टचा कन्स्ट्रक्टर कसा कॉल करायचा टेस्ट हे सक्सेसफुल कंपाईल झालेलं आहे हॅलो ए आणि टेन म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे की पॅरामेट्रायज्ड कन्स्ट्रक्टरमधून आपण धीस सॉरी धीस कन्स्ट्रक्टर वापरून आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इथं आपण कॉल केलेला आहे ठीक आहे तर हे झालं धीस कीवर्ड आणि त्याच्या रिलेटेड तीन वेगवेगळे असेजेस ठीक आहे तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण इथंच थांबूया थँक्यू